आता जमिनीवर आल्यासारखं वाटतंय धनंजय मुंडे. मंत्री असल्याने मुंबईत राहावं लागायचं, बैठका घ्याव्या लागायच्या, त्यामुळे तुमच्यात राहता येत नव्हतं. आता आपल्या सगळ्यांसारखंच आहे, आता जमिनीवर आल्यासारखं वाटतंय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बीड जिल्ह्यातील परळीमध्ये त्यांचा जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी आपण मंत्री नसल्याचा आनंद होत असल्याचा मिश्किल भाष्य केलंय. मंत्री म्हणून जर कोणाला आनंद होत असेल तर धनंजय मुंडे म्हणून मला होत आहे, कारण मंत्री असताना 3-4 दिवस मुंबईत राहावं लागायचं, मीटिंग घ्यावं लागायच्या, जमिनीवर फुटभर वर मंत्री झाल्यासारखं वाटायचं की मी फुटभर वर आहे. जवळचे लोक पण बोलायचे असे, तू मंत्री झालास मग माझं काय, मला आनंद आहे की मी मंत्रीच नाही, तुझं जसं आहे तसंच माझं आहे, पण या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. सत्ता असो नसो विकासाचा निधी कमी पडू देणार नाही, असं या निमित्ताने मी वचन देतो, असं धनंजय मुंडे म्हणाले. पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात परळी मतदारसंघाचं कर्तृत्व एवढं मोठं असणार आहे की परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय राज्यात कुठलीही मोठी राजकीय घडामोड घडणार नाही, असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जमिनीवरून फुटबॉल वर मंत्री झाले की आपल्याला वाटायचं की फुटबॉल वर आहे. जवळचे माणसं सुद्धा म्हणत होते की तू मंत्री झालास पण माझं काय, पण मला आता आनंद आहे की मीच मंत्री नाही पण तुझं जसं आहे तसंच माझं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात परळी वैद्यनाथ या मतदारसंघाचा किंवा आपला निधी कुणी रोखायचा सुद्धा मागच्या वेळेस अनेक प्रयत्न केले. 5 वर्ष आपण सत्तेत म्हणतो, तिथले लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेत होते, तरी सुद्धा आपला निधी थांबवू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होतं, उपमुख्यमंत्री कोण होतं, याच्याशी आपल्या घेणं देणं नाही. आपला पैसा कुणीही विकासाचा थांबवू शकणार नाही, हे आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांना.